व सामान्य यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जळगाव जिल्ह्यात महायुतीमध्ये बंडखोरी। गिरीश महाजन मला मानसपुत्र मानतात असं वारंवार अमोल शिंदेंकडून बोलले जाते। अमोल शिंदे गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जाते। हेच भाजपाचे अमोल शिंदे पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार। गेल्या विधानसभा निवडणुकीत देखील अमोल शिंदे यांनी बंडखोरी करत दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य मिळवले होते। पाचोरा भडगाव मतदारसंघातून महायुतीकडून विद्यमान आमदार किशोर पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। अमोल शिंदे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे महायुतीच्या उमेदवारांचं टेन्शन वाढणार आहे, कारण गेल्या विधानसभा निवडणुकीत अमोल शिंदेंनी बंडखोरी केली होती व अवघ्या 1500 मतांनी ते पराभूत झाले होते। जनतेचा सेवक म्हणून जनतेच्या आशीर्वादावर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत, अमोल शिंदे यांनी असे सांगितले। एक निष्ठ आणि एक प्रामाणिक कार्यकर्त्याचे संघटन माझ्याकडे असल्याने 24 तास जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काम केलं आहे आणि याच विश्वासावर लाखांची मतं घेऊन आम्ही यावेळी निवडणूक जिंकू, असे अमोल शिंदे यांनी सांगितले। नक्कीच मी उद्या पाचोरा भडगाव विधानसभेमध्ये जनतेचा सेवक म्हणून अपक्ष उमेदवारी दाखल करत आहे। उद्या सकाळी मी माझं नामनिर्देशन पत्र दाखल करणार आहे आणि जसं मी सांगितलं की एकनिष्ठ आणि प्रामाणिक कार्यकर्ते आणि मागील 5 वर्ष सर्वसामान्यांची प्रश्न सोडवण्याचं केलेलं काम, गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्याचे केलेले काम, याच्यावर विजय हा मी निश्चित समजतो। एक 1500 मतांनी मी मागच्या वेळेस माझा निसटता पराभव झालेला होता। झालेल्या पराभवामुळे मी खचून न जाता इमिजिएट दुसऱ्या दिवसापासून मी कामाला लागलो आहे आणि 365 × 5 असं 1825 दिवस मी अथक 24 तास सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम करत आहे आणि त्याच्या जोरावर मला माहिती आहे की जनतेचा आशीर्वाद माझ्या मागे आहे। मी नक्कीच विजय मिळवल्याशिवाय राहणार नाही। मी त्याच्याबद्दल अधिक काही बोलणार नाही, पण आम्ही विजय मिळवण्याच्या दृष्टीने ते इलेक्शन लढत आहोत। मी तुम्हाला सांगू इच्छितो की गिरीशभाऊ महाजन असतील हे माझे वडीलदारी आहेत, मी त्यांचा मुलासारखा आहे। नक्कीच मला त्यांच्याबद्दल आदर आणि एक वेगळी भावना माझ्या हृदयामध्ये गिरीशभाऊंबद्दल आहे। ती आजही आहे, उद्याही आहे आणि कायमस्वरूपी असेल, पण कार्यकर्त्यांचा आग्रह, जनतेचा आशीर्वाद याच्या जोरावर मी इलेक्शन ही लढणारच आहे। बघा, ही लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये सगळ्यांना उमेदवारी करणं याचा अधिकार असतो। उलटं एक प्रलब्ध आणि एक सुदृढ लोकशाहीचं हे उदाहरण आहे। त्याच्यामुळे कोणी उमेदवारी करू किंवा नाही करू याच्याबद्दल मी बोलू नाही शकत। जितक्या जास्तीत जास्त लोकांनी उमेदवारी केलं तर ती लोकशाही जिवंतपणाचं लक्षण दिसतं, पण जितके जास्तीत जास्त लोक करतील उमेदवारी तर मला असं वाटतं की प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याचा मला खूप मोठा फायदा होणार आहे आणि त्याच्यामुळे माझा विजय अजून सोपा होत जात आहे। वेगवेगळे अजेंडे आहेत, खरं तर विद्यार्थी, त्यांचा शिक्षणाचा प्रश्न असेल, तरुण म्हणजे मुलं आहेत त्यांचा रोजगाराचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचे तर MSEB शेतपांधन रस्त्याचा विषय असेल, माझ्या इथल्या सर्वसामान्य लोकांचे त्यांचे वेगळे विषय आहेत। अशा वेगवेगळ्या विषयाने म्हणजे रोजगार, शिक्षण, आरोग्य या विषयावर आम्ही काम करणार आहोत आणि त्या पद्धतीत या विषयानुसार काम करून लोकांचे, जनतेचे प्रश्न सोडवण्याचा माझा प्रयत्न असेल। जागर जनस्थानसाठी सुजला लहाडपे, पाचोरा।